पुणे महापालिकेत भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं विळ्या भोपळ्याचं नातं आहे. एकमेकांविषयी गरळ ओकत असतात, मात्र महापालिकेच्या एका भूखंडाच्या विषयावर या तिन्ही पक्षांनी गळ्यात गळे घातलेत. महापालिकेचा भूखंड मूळ मालकांना परत द्यावा असा प्रस्ताव मंजूर झालाय, त्यामुळे महापालिकेला 250 कोटींचा भूर्दंड पडणार आहे. सिंहगड रस्त्यावरील हा मोक्याचा भूखंड, 2.5 एकर क्षेत्र असलेल्या या भूखंडाचं बाजार मूल्य जवळपास 250 कोटी आहे. एवढ्या मोक्याच्या जागेवरील हा भूखंड आजही रिकामा आहे, कारण हा भूखंड महापालिकेच्या मालकीचा आहे. मागील 55 वर्षांपासून महापालिकेची या जागेवर मालकी आहे, पण यापुढेही ती राहीलच याबाबत शंका आहे, कारण हा भूखंड मूळ जागा मालकांना परत द्यावा असा घाट भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनीच घातलाय. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या म्हणीप्रमाणे या नगरसेवकांचं हे वागणं. महानगरपालिकेचे काही सभासद परत जागा मालकाला देण्यासाठी का हट्टास धरतात याचा आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न पडतो. आम्ही काल स्टँडिंगमध्ये विशेषतः मी आग्रह धरून सभासद असतील, प्रशासन असतील यांना आग्रहाची भूमिका घेतली की आम्हाला माहिती द्या की नक्की कोणी प्रस्ताव दिला आहे, कशासाठी आपण परत देतो आहे, पण कोणी त्यात स्पष्ट बोलू शकलं नाही, कोणी सांगू शकलं नाही. याच्यामुळे या सर्व गोष्टीमुळं या पूर्ण प्रकरणावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. मूळ जागा मालकांना भूखंड परत करण्याचा विषय हायकोर्टापर्यंत गेलाय. हायकोर्टानंही महापालिकेच्या बाजूनं निर्णय दिलाय. विशेष म्हणजे हायकोर्टानं हा आदेश राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात दिलाय, तरीही पुन्हा राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठवावा असा ठराव स्थायी समितीत भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं केला आहे. राजकारण्यांच्या या ठरावाला प्रशासनाचा विरोध आहे असं महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांचं म्हणणं आहे, पण पूर्वानुभव पाहता ते तसं वागतील तेव्हाच खरं. प्रशासनाचं मत अगदी स्पष्ट आहे, आपण पूर्वी पासून हा मत व्यक्त करण्यात येत आहे की अशा प्रकारे हे देणे योग्य होणार नाही. परंतु आता आपण जे म्हणत आहे की एक ठराव झाला आहे, पण ठरावानंतर त्याची शेवटचा निर्णय शासन स्तरावर होणार आहे. आपला प्रस्ताव प्रशासनाचा कायम आहे. मूळ जागा मालक काही मोठे व्यावसायिक, राजकारणी किंवा अधिकारी नाहीत, तरीही मूळ जागा मालकांना भूखंड परत मिळावेत फक्त एवढ्या शुद्ध हेतून भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी एकत्र येत प्रस्ताव दिला असेल यावर विश्वास ठेवणं थोडं अवघड आहे. तरीही तसं असेल तर फक्त भूखंडासारख्या मलईदार विषयावर एकत्र न येता शहर विकासाच्या मुद्द्यांवर देखील अशीच एकी दाखवावी एवढीच सामान्य पुणेकरांची अपेक्षा आहे. नितीन पाटणकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. दरम्यान जवळपास 200 कोटी रुपयांची ही जमीन मूळ मालकांना परत करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्याचा विषय महापालिकेच्या सभागृहात एकमतानं मंजूर करण्यात आला. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांनी या ठरावाला पाठिंबा दिला. अवघ्या 2 मिनिटात हा ठराव मंजूर करण्यात आला. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून. नितीन, 200 कोटींची ही जमीन मूळ मालकाला परत देण्यासाठी सगळे पक्ष आग्रही आहेत, तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याचा ठराव एकमताने मंजूर होतो, या सर्व पक्षांच्या या कृती मागचा नेमकं कारण काय, काय हेतू आहे? हेमाली, स्थायी समितीने हा प्रस्ताव आधीच मंजूर केलेला होता आणि तो सर्वसाधारण सभेकडे पाठवला. सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव किंवा हा ठराव आज चर्चेसाठी आला होता. मात्र या आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे पुणे महापालिकेतले सत्ताधारी आणि विरोधक या सर्वांची एक अनोखी युती या ठरावावरती पाहायला मिळाली. हा ठराव आल्यानंतर अवघ्या 2 मिनिटांमध्ये तो मंजूर झाला. कोणीही त्याला विरोध केला नाही, कोणीही त्याच्या विरोधात बोललेलं नाही आहे. जे अविनाश बागवे, आत्ता आपण त्यांची प्रतिक्रिया ऐकली, त्यांनी विरोध केला होता स्थायी समितीमध्ये, त्या काँग्रेसच्या अविनाश बागवेंनी देखील या ठरावाला पाठिंबा दिला, तेही यावरती एक चकार शब्दही बोलले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकांनी माहिती मागितली, त्यावरती काँग्रेसच्या गटनेत्यांनी जाऊन त्याची समजूत काढली, त्यानंतर त्यांनी हा विषय घेतला नाही. अवघ्या 2 मिनिटांमध्ये 200 ते 250 कोटींची ही जागा मूळ मालकाला परत देण्याचा ठराव पुणे महापालिकेत मंजूर झाला आणि सर्वच पक्षांनी याला संमती दिली आहे, पाठिंबा दिला आहे किंवा विरोध केलेला नाही आहे. साधारणतः 2-250 कोटींची ही
जागा आहे आणि ती डेव्हलप झाल्यानंतर त्यावरती ती विकसित झाल्यानंतर हजार कोटींच्या घरात हा सगळा विषय जाणार आहे. हे जे मूळ जागा मालक आहेत ते सामान्य नागरिक आहेत, अनेक वर्षांपासून ही जागा परत मिळावी यासाठी लढत आहेत. खालच्या कोर्टांमध्ये आणि हायकोर्टामध्ये देखील त्यांच्या विरोधात निर्णय गेलेले आहेत. तरी पूर्ण महापालिका हे सर्व पक्ष त्यांच्यासाठी एकत्र आलेत, एका व्यक्ती एका सामान्य व्यक्तीसाठी जागा परत देण्यासाठी एकत्र आलेत ही आश्चर्याची बाब आहे. जी माहिती मिळते त्यानुसार एक बडी राजकीय व्यक्ती आणि बडे व्यावसायिक या सर्व प्रकरणाच्या मागे आहेत आणि या सर्व पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप यांच्या वरिष्ठ राज्य पातळीवरचे जे नेते आहेत त्यांच्याकडनं सूचना आल्यानंतर सर्व नगरसेवकांनी निमूटपणे किंवा मुकपणाने या ठरावाला संमती दिलेली आहे. शेकडो कोटींचा हा व्यवहार आहे आणि त्यामुळेच त्याला ही संमती दिली गेलेली आहे. ही जर एक की पुणेकरांच्या हितासाठी सार्वजनिक विषयांसाठी जर दाखवली तर ते निकच पुणेकरांना आवडलं असतं, मात्र ह्या सर्व पक्षांनी आज एकत्र येऊन पुणेकरांच्या डोळ्यामध्ये धूळफेक केलेली आहे. धन्यवाद नितीन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.